पेगसिसचा जो विषय समोर आलेला आहे आणि त्या संदर्भात काही माध्यमांनी यादी छापली आहे, काही माध्यमांनी त्याबद्दलची बातमी छापलेली आहे, या बातमीला कुठलाही आधार नाही आहे. या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारत सरकारची कुठली एजन्सी अशा प्रकारे इलिगल हॅकिंग करत नाही. आपल्याकडे टेलिग्राफ ऍक्ट आहे, या टेलिग्राफ ऍक्टने खूप मोठ्या प्रमाणात चेक आणि बॅलन्सेस तयार केले आहेत की ज्याच्या आधारावर अशा प्रकारचं जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याची एक मोडस ऑपरेंडी ठेवलेली आहे. एवढंच नाही तर NSO ही जी काही पेगसिस तयार करणारी संस्था आहे, कंपनी आहे, यांनीही सांगितलेलं आहे की अशा प्रकारची ही यादी कुठलाही आधारहीन आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या मीडिया हाऊसला नोटीस देखील जारी केलेली आहे की या संदर्भात आधार नसलेली यादी ही त्यांनी प्रकाशित केलेली आहे. या संदर्भात काही फॅक्ट्स मला आपल्यासमोर मांडायचे आहेत. आपल्याला माहिती असेल की 19 जानेवारी 2006 सपा नेते अमरसिंग यांनी आरोप केला की डॉक्टर मनमोहन सिंगजींचं सरकार फोन टॅपिंग करत आहे. मग लगेच सीताराम येचुरीजी असतील, जयललिता असतील, चंद्राबाबू नायडू असतील यांनी ते आरोप केले. त्यावर मनमोहन सिंगजींनी उत्तर दिलं की सरकारने हे फोन टॅप केलेले नाहीत, एका खाजगी संस्थेने हे फोन टॅप केलेले आहेत आणि या संदर्भात भूपिंदर सिंग नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर 2009 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील बंगालच्या कम्युनिस्ट सरकारवर ते फोन, ईमेल आणि SMS टॅपिंग करतात अशा प्रकारचा आरोप केला होता. 26 एप्रिल 2010 रोजी फोन टॅपिंगच्या विषयावर संसदेत मोठा गोंधळ झाला, त्यावेळी वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंगजी या संदर्भात स्टेटमेंट करतील आणि डॉक्टर मनमोहन सिंगजींनी त्यावेळेस सांगितलं होतं की या संदर्भात JPC करण्याची कुठली आवश्यकता नाही आहे, जे काम झालेलं आहे ते लिगली झालेलं आहे आणि इलिगली कुठलंही काम करण्यात आलेलं नाही. 14 डिसेंबर 2010 रोजी त्यावेळेचे पंतप्रधान मनमोहन सिंगजींनी लोकसभेमध्ये स्टेटमेंट केलं, त्यास विषय आला होता की देशातील आघाडीच्या उद्योगपतींचे फोन टॅप केले जात आहेत. त्यावर त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉन्ड्रिंग याकरता अशा प्रकारचे फोन टॅप केले जात आहेत, मात्र त्याची माहिती बाहेर येणं हे गंभीर आहे आणि म्हणून ती माहिती बाहेर येऊ नये, अशा प्रकारची किंवा ते लीक होऊ नये अशा प्रकारची काळजी आम्ही घेऊ. 22 जून 2011 रोजी डॉक्टर प्रणव मुखर्जी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना पत्र पाठवून माझं ऑफिस बग होत आहे आणि माझ्या ऑफिसमधनं इन्फॉर्मेशन काढली जाते आहे अशा प्रकारच्या चौकशी आणि त्याच्या चौकशीची मागणी केली होती आणि मोठ्या प्रमाणात त्यावेळेस गजब झाला होता आणि त्यावेळी त्यांनी मागणी केल्यानंतर IBच्या ऐवजी CBDT त्यांच्या ऑफिसचं डिबगिंग करण्यात आलं होतं. 22 मे 1911 रोजी तत्कालीन UPA सरकारने CBDTला फोन टॅपिंगचे अधिकार दिले आणि हे अधिकार पुढे सुरू राहतील अशा प्रकारचा निर्णय देखील त्यावेळच्या सरकारने केला होता. 23 जून 2011 रोजी CBSEचे अध्यक्ष S. दत्ता यांनी DRIवर आरोप केला होता की आमचा फोन हे टॅप करतायत. 2013 एका RTIच्या रिप्लायमध्ये सरकारने सांगितलं होतं UPAच्या की आम्ही 9000 फोन आणि 500 ईमेल यावर पाळत ठेवतो. आणि एवढंच नाही तर
वेगवेगळ्या वेळी सरकार मधल्या अशा प्रकारच्या मुद्द्यावर तेव्हाच्या सरकारने स्पष्टपणे ती भूमिका घेतलेली आहे। आपल्याला माहिती आहे नुकतंच 13 जून 2021 मध्ये राजस्थान मधलं जे गहलोत यांचं सरकार आहे त्यांच्यावरही 18 आमदारांनी आमचा फोन टॅप केला जातो आहे, त्याच पक्षाच्या म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांनी तशा प्रकारची तक्रार ही या ठिकाणी केलेली आपण बघितली।